हॅलो गुड आफ्टरनून एव्हरी वन माय नेम इज अर्चना पोळ लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शेवगाव सो आज आपण जो लास्ट टाईम आपण ॲनालजिसिक नार्कोटिक्स हा टॉपिक बघितला होता आणि त्यात फर्स्ट पार्ट बघितला होता जो रिमेनिंग टॉपिक आहे राहिलेला चॅप्टर आहे तो आज आपण बघणार आहोत ॲज वी हॅव सीन वॉट आर धीस ना analgesic नार्कोटिक्स सो so analgesics आर दी ड्रग्स विच relieve पेन बाय acting ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं हे जे ड्रग असतात ते पेन रिल्यूव्ह करतात सेंट्रली ॲक्ट करून सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करून विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस आणि त्याच्या आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं होतं दोन टाईप आहेत नार्कोटिक ॲनाजेसिक दीज आर दी ऑपॉइड ॲनाल्जेसिक जे की सेंट्रली ॲक्ट करतात आणि नॉन नार्कोटिक ॲनर्जेसिक असतात की जे सेंट्रली पण ॲक्ट करतात आणि पेरिफेरली पण ॲक्ट करतात आता नेक्स्ट आहे मिथॅडोन ॲनॉलॉग्स आता मिथाडोन ॲनलॉगमध्ये त्याचे जे स्ट्रक्चरल फ्रॅगमेंट्स आहेत ते इवॉल करून डिफरंट टाईप ऑफ सिंथेटिक कंपाऊंड्स त्यांनी इव्हॉल केले त्यात वन ऑफ दे इज मिथेडॉन आणि मिथाडॉन ॲनालॉग आज आपण इथे बघणार आहोत फ्रॉम मिथॅडॉन ॲनॉलॉग द फर्स्ट इज मिथाडोन हायड्रोक्लोरा क्लोराईड द प्रॉपर्टीज ऑफ दिस मिथाडोन हायड्रोक्लोराईड आर की जी एक व्हाईट पावडर असती इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर की जी ऑलमोस्ट ओडरलेस असते आणि सोल्युबिलिटी आहे त्याची इट इज सोल्युबल इन वॉटर अँड फ्रीली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म द ॲक्वेज सोल्युशन्स आर ॲसिडिक इन नेचर त्याचे जे ॲक्विज सोल्युशन बनवले जातात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात आणि इनकम्पॅबिलिटी रिझल्ट विथ अल्कली अँड साल्ट ऑफ हेवी मेटल्स म्हणजे जे हेवी मेटल्स किंवा साल्ट्स आहेत हे साल्ट्स ऑफ हेवी मेटल्स त्याच्यासोबत ते इनकम्पॅटेबल आहे

इट ऑल्सो कंट्रोल्स दी कफ इट्स इंजेक्शन अँड टॅबलेट्स आर दी ऑफिशियल प्रिपरेशन्स इन आय पी बी पी अँड यू एस पी हे त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन आहेत म्हणजे इट इज अव्हेलेबल इन द फॉर्म ऑफ इंजेक्शन अँड टॅबलेट दिस मेथाडोन हायड्रोक्लोराईड द युजुअल डोस ऑफ दिस मेथाडोन हायड्रोक्लोराईड इज फिफ्टीन टू एटी एम जी डेली अँड नाव व डेज इट इज मेनली यूज इन द ट्रीटमेंट ऑफ ड्रग ॲडिक्शन ड्रग ॲडिक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये तो वापरला जातो Second day, diphenone hydrochloride. The properties and uses of this diphenone hydrochloride are: it is also a white crystalline powder, which is almost odorless, soluble in water, and more soluble in an alcohol and acetone. Solubility, singhily, it, it is soluble in water, more soluble in alcohol and acetone. इट्स सोल्युशन्स कॅन बी स्टरलाईज बाय ॲटोक्लिव्हिंग अँड बाय ऑर बाय फिल्ट्रेशन मेथड त्याचे जे सोल्युशन्स बनवले जातात ते स्टरलाइज केले जातात ॲटोक्लेविंगनी किंवा फिल्ट्रेशन मेथडनी आणि हा जो ड्रग आहे डायपिपॅनोन हायड्रोक्लोराईड हा नार्कोटिक ॲनर्जेसिक म्हणून यूज केला जातो तो सबक्युटेनियसली दिला जातो किंवा इंट्रामस्क्युलरली पण दिला जातो आणि त्याचा युज्युअल डोस असतो ट्वेंटी फाईव्ह टू फिफ्टी एम जी Next a dextroneuramide tartrate the properties and uses of this dextroneuramide tartrate are it is also a white crystalline amorphous powder it is soluble in water and low soluble in alcohol and its aqueous solution are acidic in nature and it is used as a narcotic analgesic and the usual dose is 5 mg of dextro रिपिटेड अकॉर्डिंग ऑफ नीड इट इज यूज इन दी फॉर्म ऑफ टॅबलेट्स सो दिस डेक्स्ट्रो न्युअरामाइड ही देखील एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे किंवा आपण ॲमॉर्फस पावडर म्हणू शकतो त्याची सोल्युबिलिटी आहे की जी वॉटरमध्ये सोल्युबल आहे लेस सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये आणि त्याचे जे ॲक्वे सोल्युशन असतात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात मेनली तर नार्कोटिक एनर्जीसिक म्हणून यूज केला जातो आणि त्याचा युजल डोसा असतो फायू एम जी तो रिपीट केला जातो जशी गरज असेल तसा आणि तो, तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केला जातो नेक्स्ट डे डेक्स्ट्रो प्रोपॅक्झिफिन हायड्रोक्लोराईड आय पी बी पी द प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ दिस डेक्स्ट्रो प्रोपॅक्झिफिन हायड्रोक्लोराईड आर इट इज अ व्हाईट पावडर क्रिस्टलाइन पावडर विच इज ओडरलेस And the solubility is, it is soluble in water but less soluble in an alcohol. The aqueous solutions are stable and can be sterilized by autoclaving or by filtration method. And it is used in the form of tablet and injection as a narcotic analgesic. And the usual dose is 1.5 to 4.5 mg intramuscularly or by 2 to 4 mg by intravenous. अँड दी ड्रग इज ऑल्सो हॅव ॲडिक्शन लायबिलिटी सो धीस ड्रेक्स रो प्रोपॅक्झिफिन हायड्रोक्लोराईड ही एक व्हाईट क्रिस्टलाईन पावडर आहे की जी ओडरलेस असते दी सोल्युबिलिटी आहे त्याची इट इज सोल्युबल इन वॉटर आणि कमी सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये त्याचे जे ॲक्वि सोल्युशन्स असतात ते स्टेबल असतात आणि ते स्टरलाईज केले जातात ॲटोक्लिव्हिंग मेथडनी किंवा फिल्ट्रेशन मेथडनी टॅबलेटच्या फॉर्ममध्ये आणि इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये डेक्स्ट्रोप्रोपेक्झिफिन हायड्रोक्लोराईड यूज केलं जातं ॲज अ नार्कोटिक ॲनर्जिसिक म्हणून म्हणजेच पेन रिल्यू करण्यासाठी त्याचा युज्युअल डोस असतो वन पॉईंट फाईव्ह टू फोर पॉईंट फाय एम जी जर इंट्रामॉस्क्युलरली दिलं तर त्याचा डोस असतो टू टू फोर एम जी आणि इंट्रामेनसली दिलं असतं दिलं तर त्याचा डोस असतो वन टू वन पॉईंट फाय एम जी अँड धीस ड्रगल्स टू हॅव ॲडिक्शन लायबिलिटी म्हणजे ह्याच्यामुळं ॲडिक्शन पण होऊ शकतं नेक्स्ट आहे मॉर्फिन सॉरी मॉर्फिन्स दिस मॉर्फिन्स आर सिंथेटिक कंपाऊंड विच आर सिमिलर टू मॉर्फिन्स म्हणजे हे जे कंपउंड आहेत त्या मॉर्फिनच्या सिमिलर आहेत ते स्ट्रक्चरली फर्स्ट इज लिवर फॅनॉल टार्ट्रेट बी पी यू द प्रॉपर्टीज अँड यूजेस ऑफ दिस लिवर फेनॉल टार्ट्रेट आर इट इज ऑल्सो अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर विच इज ओडरलेस अँड द सोल्युबिलिटी इज इट इज सोल्युबल इन वॉटर

त्याचा युजुअल डोस असतो वन पॉईंट फाईव्ह टू फोर पॉईंट फाईव्ह एम जी इंट्रामस्क्युलर डोस असतो टू टू फोर एम जी आणि इंट्राव्हिनस डोस असतो वन टू वन पॉईंट एम जी अँड धीस ड्रॉक ऑल्सो हॅव ॲडिक्शन लाय लायबिलिटीज नेक्स्ट डे बेनझो मॉर्फान अॅनोलॉग्स आता हे बेन्झोमारफॅन ॲनॉलॉग्स जे आहेत तो बेन्झोमार्फन न्यूक्लियस आहे हे डिफरंट आहे फ्रॉम मॉर्फियन ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ असायक्लिक्रिंग त्याच्यामध्ये असयक्लिक्रिंग अब्सेस आहे नाही आहे त्यामुळे तो डिफरंट आहे फ्रॉम मॉर्फियन त्यात फर्स्ट दिला आहे त्यांनी पॅन्टाझोसिन हायड्रोक्लोराईड पॅन्टाझोसिन हायड्रोक्लोराईड हे एक क्रीमी व्हाईट पावडर असते ती ओडरलेस असते आणि त्याची सोल्युबिलिटी आहे इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन अॅन अल्कोहोल जर प्रॅक्टिकली पाहिलं तर ती इन्सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि सोल्युबल असते अल्कोहोलमध्ये इट्स हायड्रोक्लोराईड इज अल्सो क्रीमी व्हाईट पावडर त्याचे जे साल्ट्स आहेत हायड्रोक्लोराईड ते देखील क्रीमी व्हाईट पावडरमध्ये असतात सोल्युबल इन वॉटर अँड मोर सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लो क्लोरोफॉर्म अँड त्याचे जे ॲक्वेस सोल्युशन असतात ते ॲसिडिगनेचरमध्ये असतात आणि हे जे पॅन्टाझोसिन हायड्रोक्लोराईड आहे युज्युअली टॅबलेटच्या फॉर्ममध्ये यूज केलं जातं आणि हा एक मॉर्फिनला एक चांगला सबस्टिट्यूट म्हणून ते यूज केलं जातं कारण त्याची त्याचा जो डिपेंडन्स आहे म्हणजे एक ॲडिक्शन आहे त्याची कमी आहे इट हॅज अ लेसर डिपेंडन्स लायबिलिटीज द नेक्स्ट आहे नार्कोटिक अँटागोनिस्ट सो दीज आर दी ड्रग्स विच काउंट्रॅक्ट ऑर रिवर्स दी इफेक्ट ऑफ नार्कोटिक ड्रग्स म्हणजे जो नार्कोटिक ड्रग जो इफेक्ट दाखवतात त्यालाही रिव्हर्स करतात म्हणून त्यांना म्हणतात अँटागोनिस्ट ॲगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट हे ड्रग काय करतात रिव्हर्स इफेक्ट दाखवतात त्यालाच आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो म्हणून त्यांना म्हणतात नार्कोटिक अँटॅगोनिस्ट जे याच्यामध्ये जे ड्रग्ज आहेत लाईक मॉर्फिन आणि त्याचे रिलेटेड एजंट्स आहेत इट प्रोड्युसेस टूपर अँड हॅव ॲडिक्शन टेंडेन्सीज नार्कोटिक अँटागोनिस्ट आर युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ ओव्हर डोसेस ऑफ नार्कोटिक्स जर नार्कोटिक्सच्या ड्रग्जचा ओव्हरडोज झाला तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे जे नार्कोटिक अँटागोनिस्ट आहेत त्याचा रिव्हर्स इफेक्ट दाखवण्यासाठी यूज केले जातात आणि ते काय करतात त्यात जर एखाद्याला ॲडिक्शन झालं असेल किंवा हॅबिच्युएशन म्हण टेंडेन्सीज म्हणू शकतो आपण ते झालं असेल तर त्याला काय करतात क्युअर करण्यासाठी हेल्प करतात त्यात दिलं आहे फर्स्ट नॅलोर्फिन हायड्रोक्लोराईड नालोर्फिन हायड्रोक्लोराईड आय पी यू एस पी इंडियन फार्माकोपिया युनायटेड स्टेट फार्माकोपिया प्रॉपर्टीज अँड यूजेस आर इट इज अ व्हाइट क्रिस्टलाइन पावडर विच इज ओडरलेस एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे जी ओडरलेस आहे जर ती लाईटच्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ती स्लोली स्लोली डार्क होऊन जाती सो इट शूड बी स्टोर्ड इन वेल क्लोज टाईट कंटेनर दिस सोलुबिलिटी इज इट इज सोल्युबल इन वॉटर बट लेस सोल्युबल इन अन अल्कोहोल वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि लेस सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये त्याचे जे ॲक्विअस सोल्युशन्स असतात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात अँड द ॲक्विअस इंजेक्शन इज ॲडमिनिस्ट्रेड बाय आय व्ही ऑर आय एम इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राविनस रूटनी त्याचे इंजेक्शन दिले जातात आणि त्याचा जो डोस असतो टू टू टेन एम जी एवढा असतो दी नॅलोर्फिन प्रोड्युसेस अ डायरेक्ट अँटागोनिस्टिक इफेक्ट टू मॉर टू मॉर्फिन थिडीन मेथाडॉन अँड ऑदर रिलेटेड ड्रग्स आता हे जे ऑदर रिलेटेड ड्रग्ज आहेत नार्कोटिक्सचे त्याच्या डायरेक्ट अँटागोनिस्ट म्हणजे अपोजिट इफेक्ट दाखवतो दिस नॅलॉर्फिन हायड्रोक्लोराईड नेक्स्ट डेवलोर फन यू एस पी लॅवलोर फन यू एस पी प्रॉपर्टीज अँड यूजस ऑन इट इज यूज ॲज अ टार्ग्रेट विच इज अ व्हाइट पावडर अँड सोल्युबल इन वाटर इट इज अॅडमिनिस्टेड बाय इंजेक्शन आय वी इन वन एम जी डोसेस अँड दी ड्रग इज अबाउट फाइव टाइम्स मोर इम्पॉर्टंट ॲज अ नार्कोटिक अँटागोनिस दॅन नॅलॉर्फिन नॅलॉर्फिनपेक्षा जास्त पोटेंट आहे फायव्ह टाइम्स जो की अॅनॉजेसिक सॉरी जो की जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्यांच्या अँटागोनिस म्हणून यूज केला जातो नेक्स्ट आहे नॅलॉक्झोन नॅलॉक्झोन यू एस पी प्रॉपर्टीज अँड यूजेस ऑफ दिस नॅलॉक्झोन आर इट इज अ हायड्रोक्लोराईड इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर म्हणजे त्याचे जे हायड्रोक्लोराईड साल्स आहेत ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडरमध्ये अवेलेबल आहेत जे सोल्युबल आहेत वॉटरमध्ये जे पॅरेंटरली ॲडमिनिस्ट्रेट केले जातात जेव्हा नार्कोटिक्सचा ओव्हरडोस होतो त्यावेळेस ते यूज केले जातात पॅरेंटरली ॲडमिनिस्ट्रेट करून ते सेवन टाईम्स मोर ॲक्टिव्ह आहेत दॅन नॅलॉर्फिन विथ द ड्युरेशन ऑफ ॲक्शन ऑफ अबाउट फोर अवर्स म्हणजे त्याची ड्युरेशन ॲक्शन आहे ती चार अवर्स आहे फोर अवर्स आहे आणि त्याचा जो युज्युअल डोस असतो तो फोर हंड्रेड एम जी एवढा असतो नेक्स्ट आहे ॲपोमॉर्फिन हायड्रोक्लोराईड दिस ॲपोमॉर्फिन हायड्रोक्लोराईड इट इज ऑप्टेन बाय हिटिंग मॉर्फिन विथ हायड्रोक्लोरायडे हायड्र सॉरी हायड्रोक्लोरिक ॲसिड एन इन सील इन अ ट्यूब्स अनक्ल्यूज प्रेशर आता हा जो अमार अमॉर्फिन हायड्रोक्लोरायडे हा काय केला जातो मॉर्फिनला हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत हिट करून ऑप्टेन केला जातो आणि सील केला जातो दी स्ट्रक्चरल चेंजेस शो डिफरंट फिजिओलॉजिकल ॲक्शन आता त्याच्यामुळं त्या स्ट्रक्चरल चेंजेस होतात की जे वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल ॲक्शन्स दाखवतात आणि त्याचे जे सी एन एस डिप्रेशन ॲक्शन आहे ते रिड्यूस केली जाते आणि सी एन एस इफेक्ट प्रोड्यूस केला जातो आणि इट प्रोड्युसेस इमेसेस बाय सेंट्रल मॅकॅनिझम इमेसिस म्हणजे ओमेटिंग म्हणू शकतो आपण ते काय करतं एक इमेसेस प्रोड्यूस करतं सेंट्रल मॅकॅनिझमवर ॲक्ट करून आणि दी ड्रग इज स्पॅरिंगलीज वॉटर सोल्युबल जो स्पॅरिंगली थोडा स्लोली वॉटरमध्ये सोल्युबल होतो आणि तो इट इज सेन्सिटिव्ह टू हीट अँड सॉरी सेन्सिटिव्ह टू लाईट अँड एअर की जो लाईटला आणि एअरला सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे काय केलं जातं वेल क्लोज सील कंटेनरमध्ये डो ठेवला जातो इट इज मेनली यूज इन टॅबलेट ॲज वेल एज इंजेक्शन फॉर्म हा मेनली काय केला जातो फॉर्म फॉर्ममध्ये आणि इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये वापरला जातो फॉर इमेटिक ॲक्शन सो वी हॅव कवर्ड दिस टॉपिक एनाल्जेसिक नार्कोटिक्स आय होप यू अंडरस्टँड नार्कोटिक अनाजेसिक्स आर दी ड्रग्स विच आर यूज टू रिलीव दी पेन एंड विच ॲक्ट सेंट्रली सो थैंक यू सो मच